एकीकडे सीमावादाचा प्रश्न पेटतोय, दुसरीकडे बोंबईंनी पुन्हा एकदा राज्याला डिवचलेलं आहे. सोलापुरात उभारल्या जाणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा बोंबईंनी केलेली आहे. सोलापुरात कन्नड भवन उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी कर्नाटक सरकार 10 कोटी रुपये देणार आहे. संजय राऊत यांनी कर्नाटकच्या या घोषणेला प्रत्युत्तरही दिलंय. कर्नाटकनं राज्याला आधी बेळगाव आणि बंगळुरूत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जमीन द्यावी अशी मागणी राऊतांनी केली आहे. सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. तर कोल्हापूरसाठी स्थानिक शिवसेनेने विरोध केला होता त्यावेळेस. बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन, या दोन ठिकाणी आमची इच्छा अनेक वर्षापासून आहे की महाराष्ट्र भवन उभारावं. तर आधी त्या संदर्भात निर्णय व्हावा, बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे